ऑगस्ट महिना हा पावसाचा असला तरी गेल्या काही दिवसांपासून नागपूरकर मात्र उकाळ्याने त्रस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळते. 17 ते 25 या दरम्यान हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केलेला होता, मात्र पावसाने कुठेतरी उसंत घेतली आणि त्यामुळे तापमानामध्ये वाढ झाली. जवळपास 34 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद होते आहे. रात्रीच्या वेळीसुद्धा तापमान वाढलेलं आहे, त्यामुळे बंद झालेले कूलर पुन्हा सुरू झाले, AC सुरू झाले अशा प्रकारचं चित्र नागपुरात पाहायला मिळते. आणि दुपारच्या वेळेला कडाक्याचे ऊन तापतं आणि या उन्हामुळे उकाळा जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. ढगाळ वातावरण असतं आणि त्यामुळे हवेचा जोरसुद्धा मंदावलेला आहे. त्यामुळे जर एकंदर परिस्थिती बघितली तर दमट असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे नागपूरकरांना उकाळ्याचा सामना करावा लागून राहिलेला आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसात म्हणजे 25 ते 26 दरम्यान जो आहे तो चांगल्या पावसाचा अंदाज पुन्हा व्यक्त केलेला आहे, मात्र नागपूरकर आता चांगल्या पावसाची अपेक्षा करत आहे. कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.